हॅलो फ्रेंड्स, झटपट रेसिपीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खिचडी, जे की महाराष्ट्रात खूप फेमस अशी डिश आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया रेसिपीसाठी. आधी मी कुकर गॅसवर ठेवले आहे आणि त्यात मी 3 स्पून ऑइल टाकले आहे. ते ऑइल गरम होऊ द्यावे. गरम झालेले आहे. त्यात मी 2 कट केलेले कांदे टाकले आहे. नंतर थोडा कढीपत्ता ऍड करावा. नंतर लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आणि 2 मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहे. मिरची ही नेसेसरी नाही आहे, जर तुम्हाला आवडत असल्यास टाकावी, नाहीतर नाही टाकले तरी चालेल. कांदे आता लाल होऊ द्यावे. कांदे आता लाल झालेले आहे. त्यात मी थोडे शेंगदाणे टाकले आहे. नंतर 1 कट केलेला बटाटा आणि थोडे गाजर टाकून परतून घ्यावे. नंतर 1 कट केलेला टोमॅटो, थोडे वाटाणे टाकून परतून घ्यावे. छानपैकी मिक्स करून घ्यावे. आता मी थोडे हिंग पावडर ऍड करणार आहे. अजून 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मसाला, 1 चमचा धने पावडर ऍड करून परतून घ्यावे. आता मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे. पाणी टाकून परतून घ्यावे. आता मी 1 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी तुरीची डाळ घेणार आहे. ती मी पूर्ण स्वच्छ धुवून घ्यावी आणि यात ॲड करावी, पूर्णपणे ॲड करावी. जर तुम्हाला तुरीची डाळ यूज नसेल करायची तर तुम्ही मसूर डाळ किंवा मुगाची डाळही वापरू शकता. आणि असं परतून घ्यावे. नंतर 1 चमचा मीठ टाकावे. आता खिचडीला मिक्स करून घ्यावे. थोडी कोथिंबीर ॲड करावी आणि कुकर बंद करावा. कुकरच्या 3 शिट्ट्या घ्याव्या आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करावा. आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि खिचडी शिजलेली आहे. तर ही खिचडी आपण आता सर्व करून घेऊया. खिचडी मी आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे. अशी खूप छान प्रकारे तयार झाली आहे. मीही टेस्ट करते आणि तुम्हीही घरी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा की रेसिपी कशी होती. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत.